नमस्कार, आपणा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी आपणासाठी घेऊन आले आहे जागतिक महिला दिनानिमित्त एक छोटेसे सोपे जबरदस्त भाषण। पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ व इथे जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो, सर्वप्रथम शतवार नमन आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता मां साहेब जिजाऊ, रणरागिनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, मदर टेरेसा व समस्त महिला वर्गाला। 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्क मध्ये वस्त्र उद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली। 10 तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या। या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी जोरदार मागणी केली। अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने मांडला। तो ठराव पास झाला त्यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या। त्यांचा परिणाम म्हणून 1918 साली इंग्लंड मध्ये व 1919 साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले। महिलांच्या प्रति सन्मान, आदर आणि प्रेम व्यक्त करण्याच्या उद्देशाने जागतिक महिला दिवस संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते, तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यश, तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यश, यशाची सोनेरी किनार, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा प्रेमळ संसार, कर्तृत्व अनसामर्थ्याची ओढून घे नवी झालर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर। माझ्या आयुष्यातील समस्त स्त्री वर्गाला माझे आयुष्य प्रेमाने फुलवून मायेची व सुरक्षिततेची पांघरण घालून माझे आयुष्य सुंदर बनवण्याबद्दल शत शत नमन करते। आपणा सर्वांना महिला दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा। स्त्री शक्ती युगे युगे।